शिवाजी मामनकर मोताळा लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत अस्तित्व संघटनेच्या अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या आहेत प्रेमलता ताई सोनोने. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी समाजात कार्य करते. त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात दारूबंदीसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनसुद्धा झाले. यांनी म्हणजे गाव पातळीचा विषय हा राज्यापर्यंत या ठिकाणी घेऊन गेलेला आहे. अधिवेशनं असतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनं केले. यांनी एका ठिकाणी मुंडनसुद्धा या ठिकाणी केलेले महिला असतानासुद्धा. त्यामुळे यांनी जो गाव पातळीचा मुद्दा आहे तो या ठिकाणी राज्यापर्यंत नेण्याचं काम केलं आपल्यासोबत आहे. पण त्यांची या ठिकाणी बातचीत करणार आहे. नेमकं काय भावना आहे त्यांच्या, काय काय सांगाल मला तुम्ही? म्हणजे जवळजवळ 24 वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये आहे. इथे आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, महिलांचा दारूबंदीचा प्रश्न तर घेतलाच, पण त्याचबरोबर महिलांचे अनेक प्रश्न आम्ही उचललेले आहेत. कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर एकल महिलांचे प्रश्न आहे, बालकांचे प्रश्न आहे, महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आहे. ह्या संदर्भात आम्ही गेल्या 24 वर्षापासून अस्तित्व संघटना काम करते आहे. आणि हा मुद्दा फक्तच गाव पातळीवर नाही तर राज्य पातळीवर नेऊन आणि महिलांचा आवाज होण्याचं काम अस्तित्व संघटनेने केलेलं आहे. अशा म्हणजे आज आता आम्ही शेतकऱ्यांचा मुद्दा उचलला. इथे हा जरी तालुका पातळीवर उचलला असेल तरी हा आवाज आम्ही वरपर्यंत मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं काम अस्तित्व संघटनेने केलेलं आहे. आजपर्यंत लढतच आहोत आम्ही प्रत्येक मुद्द्यावरती. आपण सध्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी तुमचं सासर आणि माहेरसुद्धा आहे, बरोबर आहे? गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी या मतदारसंघात तुम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि याच मतदारसंघात तुम्ही मोठ्या प्रमाणात सामाजिक कामंसुद्धा या ठिकाणी केलेले. नेमकं पुढचं तुमचे काय पाऊल असणार आहे आणि जनतेचे काय भावना आहे? मी असं सांगेल की आत्ताच ॲक्टिव्ह झाली असं नाही, तर माझं सासर आणि माहेर आहे त्याच्यामुळे इथे मी आत्ता ॲक्टिव्ह झाली असं नाही, तर मी पूर्वीपासूनच इथे ॲक्टिव्ह आहे. कारण माहेरही इकडचंच आहे आणि सासरही इथलंच आहे. आणि आत्ता जनतेची भावना तर आहेच, पण त्याचबरोबर माहेरातली मुलगी आणि सासरातली सून म्हणून सगळ्यांच्या भावना आहेत. उमेदवार म्हणून असावी अशा भावना आता सगळ्या जनमानसात आहे आणि सगळ्या जनतेचे प्रश्न मार्गी लागतील अशी आशासुद्धा जनतेला आहे. आणि विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची ही आता मागणी आहे की ताई तुम्ही आता राजकारणात आलं पाहिजे, तुम्ही विधानसभा लढली पाहिजे. ही माझ्या महिलांची भावना आहे, माझ्या शेतकरी कष्टकरी आणि ज्या वंचित घटकांची ही भावना आहे. सध्या तुम्ही सत्ताधारी जो पक्ष आहे या पक्षामध्ये आहे, म्हणजेच तो पक्ष सध्या जो आहे शिंदेगड म्हणजे शिवसेना. तुम्ही काय, तुम्हाला आता जनता या ठिकाणी बोलत आहे की तुम्ही लढावं, तुम्ही कशाप्रकारे तयारी केली आणि नेमकं काय चालू आहे तुमच्या याच्यामध्ये, काय सांगाल मला याच्याबद्दल? तर सत्ताधारी पक्षाची जरी मी उमेदवार असेल, आता बरेच वर्ष झाले सन्माननीय नीलमताई उपसभापती महाराष्ट्र राज्य ह्यांनी माझं काम बघितलेलं आहे आणि बरीच वर्ष झाले ताई मला सपोर्ट करतात आहे. माझ्या सोशल कामामध्ये ताईंचा सपोर्ट असतो आणि आत्ता काही दिवसापूर्वी प्रवेशही घेतलेला आहे नीलमताई ज्या बरेच वर्षापासून त्यांनी माझं कामही बघितलेलं आहे. मी पक्षाकडे तिकीट मागते आहे, मी एक इच्छुक उमेदवार आहे आणि एका पक्षात असे अनेक उमेदवार इच्छुक असू शकतात, त्याच्यामुळे तो काही फार मुद्दा नाही आहे. आणि एक महिला म्हणून, कारण बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकही मतदारसंघ महिलांसाठी राखीव नाही आहे. आणि शिवसेना हा पक्ष नेहमीच महिलांचा सन्मान पक्षाने केलेला आहे आणि आताही महिला सन्मानाच्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहोत. तर मलासुद्धा आशा आहे आणि मला अपेक्षासुद्धा आहे की मी एक महिला उमेदवार असल्यामुळे निश्चितपणे पक्षसुद्धा माझ्या उमेदवारीचा विचार करेल. पर्यंत जो विकास अपूर्ण आहे तो विकास होईल. इथे रोजगारीचे मुद्दे आहेत, बऱ्याच प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे आणि महिलांच्या हाताला अजून काम नाही. बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांनी जे प्रोडक्शन केलेलं आहे त्यासाठी एकही इथे दालन खुललेलं नाही आहे. हे दालनसुद्धा आता अस्तित्व संघटना लगेचच ओपन करून देते आहे. म्हणजे आम्हीसुद्धा या प्रयत्नात आहोत की महिलांना आम्ही रोजगारावरतीचे प्रशिक्षण देतो आहोत, तर त्याच अनुषंगाने आता इथे आम्ही त्यांच्या मालाला विक्रीचं असं दालन पण इथे ओपन करून देत आहे. तर अशा पद्धतीने जे इथे MIDC मुद्दा आहे खूप मोठा, MIDC मुद्दा घेऊन आम्ही पुढे येणार आहोत. महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे,
युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, एकल महिलांचे प्रश्न आहे, वंचित घटकांचे प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत आणि या मतदारसंघाचा विकास पूर्णपणे झालेला नाही आणि म्हणून हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जनतेमध्ये येणार आहोत आणि निश्चितच मी त्यांची लेख आहे, मी त्यांची सून आहे आणि घाटाखालची एक उमेदवार म्हणून मला त्यांचा आशीर्वाद मिळेल, मला पूर्ण खात्री आहे. जर आपल्याला पक्षाने जर तिकीट नाही दिलं तर आपल्या काय बाऊल असणार आहे पुढचं? हा मुद्दा फार नंतरचा आहे की पक्षाने तिकीट नाही दिलं तर, पण मला विश्वास आहे कारण शिवसेना हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारा पक्ष आहे आणि महिलांच्या संदर्भात त्यांनी खूप चांगले निर्णय घेतलेले आणि मला विश्वास आहे की राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे एक महिला जर शिवसेनेतनं उमेदवारी मागत असेल तर पक्ष त्याचा निश्चितपणे विचार करेल. आपण या ठिकाणी 2000 पासून या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण आंदोलनसुद्धा केली, ह्याच्यामधून माध्यमातून दारूबंदीसाठी मोठ्या प्रमाणात आवाज मी या ठिकाणी उचललेला आहे आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला यशसुद्धा आलेलं आहे. नेमकं कशाप्रकारे आपण आंदोलन करत होते आणि नेमकं काय म्हणजे कशाचा महिलांसाठी जे आंदोलन केलं नेमकं त्याच्यात काय नेमकं महिलांना प्रॉब्लेम होते आणि काय समस्या होत्या? दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होतात. आज आपण बुलढाणा जिल्ह्याचा जरी विषय घेतला, संपूर्ण राज्यात तर आहेच, पण व्यसनाधीनतेमुळे अनेक महिलांवरच्या अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आजही ज्या केसेस आहेत त्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की 90% केसेस ह्या व्यसनाधीनतेमुळे झालेल्या आहेत आणि हे प्रमाण वाढतच चाललेलं आहे. तर त्यामुळे महिलांची मागणी जिथे जिथे येते आणि अस्तित्व संघटनेने पण ती पूर्ण केलेली की बऱ्याच ठिकाणी पूर्ण संपूर्ण जिल्हा दारूमुक्तीसाठी आम्ही आंदोलनं केलेली, यामध्ये जवळपास आम्ही 125 आंदोलनं केलेली आहेत आणि तीव्र आंदोलनं केलेले आहेत, मुंडण आंदोलन केलं. आज हे डोक्यावरचे केस सगळ्यांना एक फॅशन म्हणून नाही कापलेले तर टक्कल केलेलं, तर आम्ही हे टक्कल केलं होतं दारूबंदीसाठी. राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्याचा सन्मान व्हावा आणि विदर्भ पंढरी जो बुलढाणा जिल्हा आहे, शेगाव नगरी आहे, ज्याला आम्ही विदर्भ पंढरी म्हणून संबोधतो, तर अशा आमच्या या जिल्ह्याचं खूप मोठं नाव आहे आणि या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे दारूबंदी व्हायला पाहिजे यासाठी आम्ही लढलो. ह्याच्यामध्ये तीव्र आंदोलन, मी तुम्हाला सांगेन की टक्कल आंदोलन आहे की एक केस जरी घडलं तर महिला हजारो शॅम्पू बदलतात, पण याच्यामध्ये आम्ही डोक्यावरचे केस मी एकटीनेच नाही तर माझ्यासोबत असंख्य महिलांनीसुद्धा मुंडन केलं होतं, तरुणांनी केलं होतं, तरुणींनी, आणि विधानभवनाच्या समोर नागपूरला हे आंदोलन आमचं झालं होतं. लोटांगण आंदोलन आम्ही घेतलं, याच्यामध्ये परत बॉटल बैठ बिना छत्र बॉटल बैठो आंदोलन, शोले आंदोलन, असे अनेक विविध आंदोलनं आम्ही केले सरकारपर्यंत आमची मागणी जावी ह्याच्यासाठी. आणि अस्तित्व संघटनेने जिथे जिथे महिलांची मागणी होती तिथे तिथे दारूबंदी पण केली. खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्व संघटनेने काम केलेलं आहे आणि एवढंच नाही तर आपण फक्त दारूबंदीवर नाही तर अनेक महिलांच्या समस्या घेऊन काम करतो आहोत. आपण जवळपास 25 वर्षापासून 1000 कुटुंबांना जोडण्याचं काम केलं, यामध्ये कौटुंबिक अत्याचार केंद्र जे आहे त्यामध्ये पुनर्वसन केंद्र आपण स्थापन केलेलं आहे. ह्यामध्ये आपण विनाशुल्क एकही रुपया न घेता आपण महिलांसाठी एक दिवस पूर्णपणे निःशुल्क अशी सेवा देतो आहे, काउन्सिलिंग करतो आहे. त्यामध्ये ज्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतो, प्रशिक्षण देतो, त्या महिलांना कुठे शासनाच्या योजनांचा विविध लाभ मिळवून देतो, अशा पद्धतीने आपण त्यांच्यासाठी पण काम करतो आहोत, शेतकऱ्यांसाठी पण काम करतो आहोत. लहान म्हणजे बालकांच्या कमिटीवर पण मी होते त्या संदर्भात, तेव्हा ते बालकांच्या संदर्भात पण काम अजूनही करतो आहोत. आपण कमिटीवर असताना तर केलं, पण त्यातनं ज्या काही गोष्टी समोर आल्या, जे तथ्य समोर आलेत, ज्या व्यसनाधीनतेमुळे मुलांवरती अत्याचार होत आहेत त्याच्यावरती पण आपण काम करतो आहोत, शिक्षणाच्या संदर्भात काम करतो आहोत, पर्यावरणाच्या संदर्भात काम करतो आहोत, असे अनेकविध मुद्दे आहेत की ते घेऊन अस्तित्व संघटना काम करते आहे आणि आज तागायत ते काम आपलं चालूच आहे आणि पुढेसुद्धा चालू राहील. पुढे आमचं असंही मानस आहे की अस्तित्व संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये, आता महिलांची इच्छा आहे की राजकारणात उतरलं पाहिजे, तर अस्तित्व संघटना आता पुढे महिलांनासुद्धा राजकारणामध्ये तिचं सक्षमीकरण कसं करता येईल त्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे. आणि महिलांना आम्ही आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य पातळीवरच्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आता महिलांना पुढे आणणार आहोत, म्हणजे महिलांचं शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरणाच्या दृष्टिकोनातनं अस्तित्व संघटना खूप मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.